दोन्ही हातांनी 2 इंच हलवता येत नाही, त्या तोफा त्या काळी मावळ्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचलून गडावर नेमलेल्या आहेत. गडावर जाण्यासाठी रोपवेचं तंत्रज्ञान माणसानं विकसित केलं, पण पूर्वी बघा सगळ्यांचे पाढे पाठ असायचे, अगदी पावकी निमकी पासून ते 30 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ असायचे. मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर तोंडी करायचे सगळेजण. जसं माणसानं कॅल्क्युलेटर नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं, तसं साधे सोपे हिशेब करण्याची बौद्धिक क्षमता आपण गमावून बसलो. जसजशी उत्क्रांती होत गेली तसतशी माणसांनाही प्रदूषित करून पर्यावरणाचा अधिकाधिक ऱ्हास करत गेला माणूस. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पर्यावरणातील सर्व घटक कुठलाही असू दे माणसाशिवाय या पृथ्वीवर राहू शकतात, पण यातला एक जरी घटक पृथ्वीवर नसेल त्याचं अस्तित्व होऊ शकत नाही. मग माणसाचे अस्तित्व अवलंबून आहे त्या पर्यावरणाची काळजी घ्यायची, पर्यावरणाला अनुकूल अशा जीवनशैलीचा विकास करण्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा की पर्यावरणाचा ऱ्हास करून स्वतःचा विनाश स्वतःच ओढवून घ्यायचा, हे स्वतःला अतिशय बुद्धिमान आणि श्रेष्ठ समजणाऱ्या माणसाला कसं कळत नाही हे एक कोडच आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी देशपातळीवर आणि शासन पातळीवर अगदी अलीकडे प्रयत्न सुरू झाले. आपल्या देशात पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 सालचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशपातळीवर शासनानं जरी पर्यावरणाचं संरक्षण करायचं ठरवलं असलं तरी 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला पर्यावरणाविषयी आस्था वाटून त्या अनुषंगानं स्वतःच्या जीवनशैलीत बदल घडवून आणायला किती मोठा काळ जाणार आहे याचं गणित मांडणं फार अवघड आहे. तर मग सोपं काय? प्रत्येकाने रोज थोडं थोडं बदलणं सोपं आहे. अचानक एक दिवस जगातले 8 अब्ज लोक स्वतःची जीवनशैली बदलू शकत नाहीत, परंतु पूर्ण इकोविजन सारख्या संस्थांच्या माध्यमातून जी माणसं पर्यावरण विषयक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना आपल्या परीनं जी शक्य होईल ती मदत आपण नक्कीच करू शकतो. मग ती आर्थिक स्वरूपातली असेल किंवा श्रम स्वरूपातली असेल. अगदी काहीच शक्य झालं नाही तर ग्राहक म्हणून त्यांनी अपसायकल केलेल्या वस्तू आपण विकत घेऊ शकतो, त्या वापरू शकतो. विविध प्रकारचा ई कचरा, उदाहरणार्थ चार्जेस असतील, वायर्स असतील, बंद पडलेली टीव्ही, कम्प्युटर्स, या ज्या अशा वस्तू आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो, जेणेकरून या वस्तू ते रिसायकल करू शकतील. यूज अँड थ्रो प्रकारात मोडणाऱ्या प्लास्टिकचा वापर आपण सहजपणे टाळू शकतो. गाडीच्या डिक्कीत एक स्टीलची पाण्याची बाटली आणि भाजी किंवा किरकोळ सामान आणण्यासाठी एक कापडी पिशवी आपण सहज ठेवू शकतो. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी गाडीचा वापर टाळू शकतो. पेट्रोलच्या गाड्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आलेल्या आहेत, पण अजूनही त्यांच्या बॅटरीजना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. मग हे तंत्रज्ञान अजून चांगलं कसं विकसित करता येईल याचा विचार त्या क्षेत्रात जे काम करतायत ते करू शकतात. शिवाय कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर जास्तीत जास्त चांगली प्रक्रिया कशी करता येईल आणि लघुउद्योजकांनाही ते परवडेल अशा किमतीत ते तंत्रज्ञान कसं उपलब्ध करून देता येईल याचा विचार त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना करता येईल. माणसाला जर तंत्रज्ञान विकसित करण्याची बुद्धी परमेश्वराने दिलीच आहे तर त्या बुद्धीचा वापर आपल्याच अस्तित्वाचे संरक्षण करणाऱ्या, पर्यावरणाचे संवर्धन करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने आपण केला पाहिजे. आज अनेक तरुण तरुणी पर्यावरणाचा समतोल राखण्याचा हेतू मनात ठेवून करिअरच्या वेगळ्या वाटा जोखण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. काही जण आजची जीवनशैली लक्षात घेऊन इको फ्रेंडली घर कसं बांधता येईल याचा विचार करतायत. काही जण वनस्पतींमधले फायबर वापरून प्लास्टिकला काही पर्याय तयार करता येईल का यावर संशोधन करतायत. तर काही जण लवकरच संपुष्टात येणाऱ्या लिक्विड पेट्रोलियम गॅसला पर्याय म्हणून स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या कचऱ्याचा वापर करून तयार जो गोबर गॅस तयार होतो ते तंत्रज्ञान घराघरात, अगदी शहरी भागात फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल यावर काम करतायत.
अशा टॅलेंटेड तरुण तरुणींना एकत्र आणण्याचं काम पूर्णमेको विजन सारख्या संस्थांनी करावं अशी विनंती मी आज इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने करते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या सुंदर वचनाचं पालन करत जर पर्यावरणवादी समविचारांच्या माणसांनी एकमेकांना मदत केली तर भारत देश लवकरच सुजलाम आणि सुफल